नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टोर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी, अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी अँड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे आर्टिकल्स पाहणार आहोत. त्यापैकी पहिला आर्टिकल बघणार आहोत आपण टोर्क. व्हॉट इज मीन बाय टोर्क? सो टोर्क इज नथिंग बट द मोमेंट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी. सो व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ फोर्स? मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय? सो मोमेंट ऑफ फोर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए टोर्क. टोर्क ऑल्सो कॉल्ड मोमेंट ऑफ फोर्स इन फिजिक्स. इट मीन्स दॅट द टेंडन्सी ऑफ फोर्स टू रोटेट द बॉडी बाय विच इट इज ॲप्लाइड. So due to the moment of force, turning effect is produced in the body. So such phenomena is called as a torque. दोन डेफिनेशन या ठिकाणी दिलेले आहेत. द मोमेंट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी इज कॉल्ड ॲज अ टोर्क, ऑर टर्निंग इफेक्ट प्रोड्युस्ड ड्यू टू द मोमेंट ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज अ टोर्क. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजेच अशा ठिकाणी फोर्स अप्लाय करतात, दोन फोर्समधलं दोन ठिकाणी फोर्स अप्लाय करायचे. या ठिकाणी हा कन्सेप्ट तुम्हाला दाखवलेला आहे. या ठिकाणी या दोन ठिकाणी असे फोर्स अप्लाय केले, त्या फोर्सची व्हॅल्यू कशी पाहिजे? इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. सो मोमेंट ऑफ फोर्स इज नथिंग बट धिस फोर्स विच इज परपेंडिक्युलर टू धिस परपेंडिक्युलर डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ मोमेंट ऑफ फोर्स. किंवा या मोमेंट ऑफ फोर्समुळं या बॉडीमध्ये टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस होतो, त्याला म्हणायचं मोमेंट ऑफ फोर्स. मग हा टोर्क काढायचा कसा? टोर्क इज इक्वल टू वन ऑफ द फोर्स, दोन फोर्सची व्हॅल्यू दोन्हीपैकी कोणती घ्या, इक्वल इन मॅग्निट्यूड फोर्स आहे, इन टू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस ऍक्ट्स ऑन द बॉडी. सो वन ऑफ द फोर्स मीन्स एफ, परपेंडिक्युलर डिस्टन्स या फिगरमध्ये आर कन्सिडर केला, म्हणून जनरल फॉर्म्युला टोर्क इज इक्वल टू एफ इन टू आर. सो एफ इज फोर्स acting on the body, r is perpendicular distance, so this perpendicular distance is also called as a moment of distance or momentum distance. So SI unit of torque is newton meter. Formula pramana katle SI unit 9 centimeter. Dimension, force dimension ani r cha dimension jar ekatra kela तर डायमेन्शन तयार होतं एम रेश टू वन, एल रेश टू टू, टी रेश टू मायनस टू. आता हे दोन फोर्समुळं एकतर बॉडी अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल किंवा दुसरी क्लॉकवाईज रोटेट होईल, बरोबर आहे? तर या ठिकाणी आता टोर्क पॉझिटिव्ह कधी कन्सिडर करायचं आणि टोर्क निगेटिव्ह कसे कधी कन्सिडर करायचं? इफ द टोर्क इज पॉझिटिव्ह, द सेन्स ऑफ रोटेशन ऑफ द बॉडी इज अँटी क्लॉकवाईज. जर बॉडी अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल, so torque acts on the body is a negative, positive, and if the torque is negative, the sense of rotation of the body is clockwise. Jar tya moment of force mo jar body clockwise rotate hot asel, tar torque ha negative consider karaycha. Ha jo formula ahe torque is equal to F into R, ha vector form madhe lihaycha asel, tar torque vector torque T is equal to vector R cross vector F ya tikani. But according to वेक्टर प्रोडक्ट आर क्रॉस एफ इज नथिंग बट आर एफ साईन थीटा. जसं जनरल फॉर्म्युलामध्ये ए क्रॉस बी इज इक्वल टू ए बी साईन थीटा, तसं हे आर एफ साईन थीटा, वेर थीटा इज द अँगल बिटवीन आर अँड एफ. आर आणि एफ मधला हा अँगल असेल, डायग्राममध्ये आपल्याला विच इज परपेंडिक्युलर दिसतो, सो थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. ही थीटाची किंमत 90 डिग्री इथं वरच्या इक्वेशनमध्ये ठेवली तर साईन 91 असतो, म्हणून जनरल इक्वेशनचा फॉर्म्युला येईल टोर्क इज इक्वल टू आर इन टू एफ. हे मॅग्नेटिक फॉर्ममधलं रिलेशन आणि टोर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ हे व्हेक्टर फॉर्ममधलं रिलेशन आहे. या ठिकाणी एक जी आय एफ इमेज दिसते. एक रॉड कन्सिडर केला आहे, इट विल रोटेट अबाउट धिस ॲक्सिस आणि फोर्स या ठिकाणी अप्लाय केला आहे. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे किंवा मोमेंट ऑफ डिस्टन्स आहे. हा या ठिकाणी तुम्हाला अँटी क्लॉकवाईज जर हा रॉड रोटेट होत असेल तर टोर्क पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा आणि क्लॉकवाईज जर रोटेट होत असेल तर टोर्क निगेटिव्ह कन्सिडर करायचं. हे जी आय एफ इमेजमध्ये दिसतं आहे, ठीक आहे? तर आपल्याला नेक्स्ट आर्टिकलमध्ये बघायचं आहे एक्सप्रेशन फॉर टोर्क
acting on the rotating rigid body, or expression for torque in terms of the moment of inertia. हे आर्टिकल बघायचं. आता जो फॉर्म्युला बघितला तो टोर्क इन टर्म्स ऑफ द लिनियर फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स असं बघितलंय. आता आपल्याला हे एक्सप्रेशन घ्यायचं आहे ते टोर्क इन टर्म्स ऑफ द मोमेंट ऑफ फोर्स. तर या ठिकाणी एक डायग्राम कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ. सो देअरफोर इन दिस फिगर अँग्युलर मोमेंटम रिमेन्स अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा रिमेन्स कॉन्स्टंट. सो देअरफोर सपोज द बॉडी कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स हॅविंग मासेस एम वन एम टू एम थ्री डॅश 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 एम एन सिच्युएटेड ॲट ए डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन्स आर आर वन आर टू आर थ्री डॅश 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 आर एन. The angular acceleration alpha of all particles same, but their linear acceleration is different. आता या ठिकाणी अँग्युलर ॲक्सलरेशन कॉन्स्टंट आहे, परंतु प्रत्येक पार्टिकलवरती ॲक्ट होणारं लिनियर ॲक्सलरेशन जे आहे ते वेगवेगळं आहे. आता या ठिकाणी अँग्युलर ॲक्सलरेशनमुळे बॉडी रोटेट होते. प्रत्येक पार्टिकलवरती ॲक्ट होणारे फोर्सेस या ठिकाणी एफ वन एफ टू एफ थ्री हे दाखवलेले आहेत. बरोबर आहे. तर या ठिकाणी एफ वन ची डायरेक्शन जी आहे ती आर वनला परपेंडिक्युलर दाखवायचे, कारण अगोदरच्या डायग्राममध्ये आपण बघितलं एफ वन आणि आर वन हे परपेंडिक्युलर असतात. हे तसंच एफ टू आणि आर टू परपेंडिक्युलर डिस्टन्स असतात. तसंच एफ थ्री आणि आर थ्री याच्यामध्ये परपेंडिक्युलर हे रिलेशन दाखवायचे, कारण पाठीमागच्या डायग्राममध्ये दाखवले हे आर वन आर टू आर थ्री आर थ्री परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड फोर्स ॲक्ट्स ऑन द ईच पार्टिकल्स रिस्पेक्टिवली. त्यामुळे हे परपेंडिक्युलर रिलेशन डायग्राममध्ये दाखवायचे. सो वी नो दॅट द रिले लिनियर ॲक्सलरेशन ॲक्स ऑन ईच पार्टिकल आर गिवन बाय. सो ए वन इज इक्वल टू आर वन अल्फा. आता हे रिलेशन कसे घेतले, रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन अँड अँग्युलर ॲक्सलरेशन या फॉर्म्युल्यावरून हे प्रत्येक पार्टिकलसाठी घेतलेले रिलेशन्स आहेत. ए वन इज इक्वल टू आर वन अल्फा, ए टू इज इक्वल टू आर टू अल्फा, डॅश 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 ए एन इज इक्वल टू आर एन अल्फा. The force acting on these particles are given by, so according to Newton's second law of motion, F is equal to ma. पहिल्या पार्टिकलसाठी F1 is equal to m1 a1. a1 ची किंमत ठेवायची पाठीमागच्या फॉर्म्युल्यावरून. F1 is equal to m1 r1 alpha. a1 ची किंमत आर वन अल्फा ठेवली. तसंच दुसऱ्या पार्टिकलवरती ॲक्ट होणारा फोर्स एफ टू इज इक्वल टू एम टू आर टू अल्फा. तसंच यंत पार्टिकलवरती ॲक्ट होणारा फोर्स एफ एन इज इक्वल टू एम एन आर एन अल्फा. बट वी नो दॅट द रिलेशन फॉर टोर्क ॲक्टिंग ऑन दीज पार्टिकल्स अँड फोर्स इज गिवन बाय टोर्क इज इक्वल टू आर इंटू एफ. हे आपण जनरल फॉर्म्युला घेतलेला आहे पाठीमागच्या स्लाईडवरती. त्याच पद्धतीने हे रिलेशन पहिल्या पार्टिकलसाठी घेतलं आपण. टोर्क टी वन इज इक्वल टू एफ वन आर वन. एफ वनची वरच्या फॉर्म्युल्यावरून किंमत ठेवली एम वन आर वन अल्फा इन टू आर वन. हे आर वन आणि हे आर वन, आर वन स्क्वेअर होईल. सो टोर्क टी वन इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर अल्फा. सिमिलरली फॉर नेक्स्ट पार्टिकल टोर्क ॲक्टिंग ऑन द सेकंड पार्टिकल इज एम टू आर टू स्क्वेअर अल्फा. डॅश 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 फॉर यंथ पार्टिकल टी एन इज इक्वल टू एम एन आर एन स्क्वेअर अल्फा. So total torque acting on the rotating rigid body is given by sum of the torque acts on the individual particles. So which is torque is equal to torque T1 plus T2 plus torque T3 plus dash 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 plus Tn. Put the above values in this equation, we get torque is equal to M1 R1 square alpha plus M2 R2 square alpha plus dash 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 plus Mn Rn square alpha. या ठिकाणी ह्या इक्वेशनमध्ये कंबाईन काढू शकतो अल्फा, कॉमन काढू शकतो, सॉरी कॉमन काढू शकतो अल्फा. अल्फा जर कॉमन काढला तर कंसामध्ये येईल टोर्क इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस डॅश डॅश प्लस एम एन आर एन स्क्वेअर इन टू अल्फा. परंतु ही कंसातली जी टर्म आहे ही टर्म आहे डेफिनेशन मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन प्रमाणे ही टर्म लिहिलेली आहे. मग ह्या कंसातल्या टर्म्सच्या ऐवजी आपण असं लिहू शकतो टोर्क इज इक्वल टू इन ब्रॅकेट समेशन आय इज इक्वल टू वन टू एन एम आय आर आय स्क्वेअर इन टू अल्फा. बट दिस इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया.
ह्याच्या ऐवजी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आय किंमत ठेवू शकतो. म्हणून टोर्क इज इक्वल टू, बट दिस इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया आय. सो टोर्क इज इक्वल टू आय इन टू अल्फा. सो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर टोर्क एक्टिंग ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी. सो आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा इज एंग्युलर मोमेंटम एंड टोर्क इज. तर या ठिकाणी जनरल फॉर्म्युला जो फोर्स आहे तो फोर्स म्हणजे एफ इज इक्वल टू एम ए. आता या ठिकाणी फिजिकल सिग्निफिकन्स काय घ्यायचं आहे बघा. आय इज ॲनालॉगस टू मास ऑफ बॉडी इन रोटेशनल मोशन. सो आय इज कॉल्ड ॲज ए रोटेशनल इनर्शिया और मोमेंट ऑफ इनर्शिया एम आय ऑफ द ऑब्जेक्ट और बॉडी अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन विच इज द फिजिकल सिग्निफिकन्स. सो एफ इज इक्वल टू एम आय, एफ इज इक्वल टू एम इन टू ए. सो अँड टोर्क इज इक्वल टू आय इन टू अल्फा. जर एफ इज इक्वल टू एम ए घेतलं तर लिनियर ॲक्सलरेशन, लिनियर फोर्स आहे म्हणून ए लिनियर ॲक्सलरेशन. इथं टोर्क टी इज इक्वल टू आय अल्फा, अल्फा हे अँग्युलर ॲक्सलरेशन. मोशन बदलले तिथं लिनियर मोशन आहे म्हणून एफ इज इक्वल टू एम ए, टोर्क आहे रोटेशनल मोशन म्हणून आहे म्हणून टोर्क इज इक्वल टू आय अल्फा. तर ह्या ज्या आहेत ते ॲनालॉगस टर्म्स आहेत. तर याच्यावर फिजिकल सिग्निफिकन्स काय घ्यायचं आहे, फोर्स एफ इन लिनियर मोशन इज ॲनालॉगस टू टोर्क ॲक्टिंग ऑन बॉडी इन रोटेशनल मोशन अँड एम इन लिनियर मोशन, मास ऑफ द बॉडी एम इन लिनियर मोशन इज ॲनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया इन रोटेशनल मोशन अँड ए इज अ लिनियर ॲक्सलरेशन इन लिनियर मोशन इज ॲनालॉगस टू अल्फा इज अँग्युलर ॲक्सलरेशन इन रोटेशनल मोशन विच इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ टोर्क अँड लिनियर फोर्स. तर या ठिकाणी टोर्क आणि एफ मध्ये रिलेशन कसं येते बघा. जो येलो कलर आहे तो टोर्क आहे, रेड कलर आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, एफ ग्रीन कलर जो आहे तो फोर्स आहे. तर अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज डायरेक्शनसाठी हे रिलेशन्स घेतलेले आहे. ठीक आहे, ही जी आय एफ इमेज आहे. त्याच पद्धतीने रिलेशन लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम मधलं रिलेशन हे घ्यायचं आहे. लिनियर मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे तो एम पी इज इक्वल टू एम इन टू पी. तसं अँग्युलर मोमेंटमसाठी रिलेशन घ्यायचं आहे आर इन टू पी विच इज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. ते आपल्याला पुढच्या आर्टिकलमध्ये बघायचं आहे, रिलेशन बिटवीन लिनियर मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम. ज्या पद्धतीने आपण टोर्कचे डेफिनेशन आणि टोर्कचं एक्सप्रेशन रोटेशनल मोशनमध्ये, तसंच अँग्युलर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन, असे दोन आर्टिकल्स आपल्याला या ठिकाणी बघायचे. अँग्युलर मोमेंटम, लिनियर मोमेंटम हे लिनियर मोशनमध्ये झालं, रोटेशनल मोशनमध्ये हे अँग्युलर मोमेंटम असतं विच इज डिनोटेड बाय कॅपिटल एल. तर हे घ्यायचं आपल्याला, इट इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. अँग्युलर मोमेंटममुळे सुद्धा बॉडीमध्ये टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस होतो. ज्या दिशेनं फोर्स अप्लाय होतो त्याच दिशेनं ॲक्सलरेशन असतं, त्याच दिशेनं लिनियर मोमेंटम पण असतं. पाठीमागं टोर्कचे जे एक डायग्रॅम दाखवले त्याच पद्धतीनं ह्या डायग्रॅममध्ये फोर्सच्या ऐवजी लिनियर मोमेंटम दाखवलेलं आहे, कारण त्या फोर्सच्याच दिशेनं ॲक्सलरेशन असणार आहे, मोमेंटम पण असणार आहे, म्हणून एफच्या ऐवजी पी दाखवलं आहे. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स तसंच ठेवलं आहे. सो एल इज इक्वल टू आर इन टू पी, पी इज द लिनियर मोमेंटम, पी इज इक्वल टू एम व्ही, एल इज इक्वल टू एम व्ही आर. एक आणि दोन नंबर फॉर्म्युले जे आहेत ते एक्झाम्पलसाठी लागणारे फॉर्म्युले आहेत, ते अँग्युलर मोमेंटमसाठी लक्षात ठेवायचे. दोन नंबर फॉर्म्युल्यावरून एस आय युनिट अँग्युलर मोमेंटमचं काढलेलं आहे के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड, आणि सी जी एस युनिट काढलेलं आहे ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. डायमेन्शन एम रेज टू वन, एल रेज टू टू, टी रेज टू मायनस वन. इन व्हेक्टर फॉर्म व्हेक्टर एल इज इक्वल टू व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर पी. अकॉर्डिंग टू व्हेक्टर प्रोडक्ट वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी इज इक्वल टू आर पी साइन थीटा. सो थीटा इज द एंगल बिटवीन वेक्टर आर एंड पी विच इज 90 डिग्री फ्रॉम दिस फिगर. सो साइन 90 इज इक्वल टू 1. सो इन मैग्नेट्यूड फॉर्म एल इज इक्वल टू आर पी. सो दिस इज द कंसेप्ट ऑफ एंग्युलर मोमेंटम.
So next slide, we have to see the derivation of angular momentum acting on rotating rigid body. So consider a rigid body rotating about any given point O with constant angular velocity omega. Let us consider this body consists of number of particles of masses m1, m2, dash 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 mn at respective perpendicular distances r1, r2, dash 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 rn. So r1, r2 and dash 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 rn are perpendicular distance from the axis of rotations. As body rotates, all these particles having constant angular velocity but different linear velocities v1, v2, dash 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 v3. आपण सर्क्युलर मोशन मध्ये पाहिलं, रोटेशनल मोशन मध्ये बघितलं, रेडियस म्हणलाच परपेंडिक्युलर रिलेशन्स मध्ये लिनियर व्हेलॉसिटी असते. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये जर घेतलं तर लिनियर व्हेलॉसिटी अलॉंग द टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू रेडियस असतं. त्याच पद्धतीने इथं सुद्धा R1 आणि V1 हे परपेंडिक्युलर दाखवायचे, तसंच R2 आणि V2 परपेंडिक्युलर दाखवायचे, R3 RN आणि VN परपेंडिक्युलर दाखवायचे. सो लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल इज, आपल्याला जनरल फॉर्म्युला लिनियर मोमेंटमचं माहिती आहे, पी इज इक्वल टू एम फी. तर पहिल्या पार्टिकलसाठी पी वन इज इक्वल टू एम वन फी वन, बट वी नो दॅट द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, फी इज इक्वल टू R1 आर ओमेगा. फर्स्ट पार्टिकलसाठी तेच रिलेशन घ्यायचं आहे, V1 R1 ओमेगा, कारण ओमेगा हे कॉन्स्टंट आहे प्रत्येक पार्टिकलसाठी. मग ही V1 इज इक्वल टू R1 ओमेगा ही किंमत वरची इक्वेशनमध्ये ठेवली तर लिनियर मोमेंटम पहिल्या पार्टिकलसाठी मिळेल आपल्याला P1 इज इक्वल टू ओमे M1 R1 ओमेगा. द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल इज L1 इज इक्वल टू R1 P1. तर P1 ची किंमत M1 R1 ओमेगा ठेवल्या असता तयार होईल L1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर ओमेगा. सिमिलरली फॉर सेकंड पार्टिकल L2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर ओमेगा. फॉर nth पार्टिकल वी कॅन राईट LN इज इक्वल टू MN RN स्क्वेअर ओमेगा. सो टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग रिजिड बॉडी इज नथिंग बट सम ऑफ द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स. सो दॅट इज L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस डॅश 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 LN. Put these values of L1, L2, dash, 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 LN in this equation, we get L is equal to M1 R1 square omega plus M2 R2 square omega plus dash, dash, dash plus MN RN square omega. Common या ठिकाणी ओमेगा करू शकतो आपण, म्हणून कंसामध्ये लिहिलेला M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस dash, dash, dash प्लस MN RN स्क्वेअर इंटू ओमेगा. बट दिस इज नथिंग बट समेशन I इज इक्वल टू 1 टू N MI RI स्क्वेअर ओमेगा. But I is equal to summation I is equal to 1 to n mi ri square. Put these values in this above equation, we get L is equal to I omega. So this is an expression for angular momentum of rotating rigid body. The expression for angular momentum L is equal to I omega, which is analogous to expression for P is equal to mv in linear motion. अँग्युलर मोमेंटम मधलं अँग्युलर मोमेंटम रोटेशनल मोशनमध्ये फॉर्म्युला मिळाला L इज इक्वल टू आय ओमेगा, लिनियर मोशनमध्ये तो फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू एम व्ही. तर या ठिकाणी आपण फिजिकल सिग्निफिकन्स काय सांगू शकतो इन लिनियर मोशन. लिनियर मोमेंटम P इज अनालॉगस टू इन अँग्युलर मोमेंटम इन रोटेशनल मोशन. सिमिलरली मास ऑफ द बॉडी इन लिनियर मोशन M इज अनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया I in rotational motion, and phi is the linear velocity in linear motion is analogous to omega is angular velocity in angular momentum angular velocity in rotational motion, which is the physical significance of angular momentum. So next, conservation of angular momentum. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम महत्त्वाचा, या अगोदर लिनियर मोमेंटमच्या संदर्भात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हे तुम्ही हायस्कूल लेवलपासून 11वीपर्यंत शिकलेला आहात. 11वीलाही लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर लिनियर मोमेंटम हे आर्टिकल आहे. तर लॉ ऑफ पहिल्यांदा बघूयात आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम.
लिनियर मोमेंटम चा जनरल फॉर्म्युला जो आहे तो पी इज इक्वल टू एम व्ही ह्या माहिती आहे. आपल्याला बघायचं आहे स्टेटमेंट टोटल लिनियर मोमेंटम ऍक्टिंग ऑन बॉडी विच इज कॉन्स्टंट. टोटल लिनियर मोमेंटम ऍक्टिंग ऑन बॉडी विच इज कॉन्स्टंट. इट मीन्स दॅट टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन विच इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. जर बिफोर कोलिजनसाठी व्हेलॉसिटीज त्या दोन बॉडीची यू वन आणि यू टू कन्सिडर करायची आणि आफ्टर कोलिजन दोन बॉडीची व्ही वन आणि व्ही टू कन्सिडर केली असता जनरल फॉर्म्युला तयार होईल अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम एम वन यू वन प्लस एम टू यू टू विच इज द टोटल एंगल टोटल लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन विच इज इक्वल टू टोटल लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन विच इज इक्वल टू एम वन व्ही वन प्लस एम टू व्ही टू. याचा अर्थ असा आहे दोन बॉडीज समांतर पुढे मूव होत आहे अचानक व्ही वन यू वन ग्रेटर दॅन यू टू और यू टू ग्रेटर दॅन यू वन केलं म्हणजे दोघांपैकी एकाचा स्पीड कमी केला तर त्या दोन बॉडीज एकमेकावरती आदळणार आहे. आदळण्यापूर्वीचा मोमेंटम आणि आदळल्यानंतरचा मोमेंटम हा कॉन्स्टंट असतो असं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटममध्ये आपण शिकलेलो आहोत. तसंचा मग आता ह्या जर अनालॉगस क्वांटिटी आहेत लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा आपण घेऊ शकतो. त्या पद्धतीने हे आर्टिकल आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर स्टेटमेंट पहिल्यांदा बघणार आहोत इफ नो रिझल्टंट एक्सटर्नल टोर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी. कोणताही एक्सटर्नल टोर्क बॉडीवरती ऍक्ट करायचा नाही अप्लाय करायचा नाही देन इट्स अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड विच इज द स्टेटमेंट ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अत्यंत महत्वाचं आहे. काय आहे हे वाक्य महत्वाचं आहे. नो एक्सटर्नल टोर्क ऍक्ट्स ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी मीन्स टोर्क इज इक्वल टू झिरो देन अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड ऑर कॉन्स्टंट. हे आपल्याला स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट म्हटलं की तो ते स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करून दाखवावं लागतं. म्हणून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे स्टेटमेंट. हे प्रूव्ह करण्यासाठी आपण त्याचं प्रूफ घेणार आहोत. इफ नो एक्सटर्नल टोर्क ऍक्ट्स ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी सो टोर्क इज इक्वल टू झिरो. सो कन्सिडर ए पार्टिकल ऑफ मास एम रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस विथ टोर्क टी अँड लेट पी बी द लिनियर मोमेंटम ऑफ द पार्टिकल अँड आर बी द पोझिशन वेक्टर्स. द अँग्युलर मोमेंटम ऑफ दिस पार्टिकल is given by in vector form vector l is equal to vector r cross vector p. Differentiating this above equation with respect to time we get that's a derivative it's a differentiation it's a with respect to time. Derivative of vector l with respect to time is equal to derivative of remaining term r cross p with respect to time. आता या ठिकाणी अगोदरची इक्वेशन मध्ये काय घ्यायचंय या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेताना पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह उजव्या बाजूला म्हणजे ह्या टर्म्सला ठीक आहे. मग आरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पी कॉन्स्टंट प्लस पीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आर कॉन्स्टंट क्रॉस प्रॉडक्टमध्ये असा गुणाकार असेल तर ठीक आहे. त्या पद्धतीनं पुढचं रिलेशन मांडलेलं आहे. हे बघा डीएल अपॉन जी टी इज इक्वल टू फॅक्टर आर म्हणजे आर कॉन्स्टंट घेतला पीचा डेरिव्हेटिव्ह घेतला फॅक्टर आर क्रॉस डी फॅक्टर डी पी अपॉन डी टी प्लस डी आर अपॉन डी टी क्रॉस पी. पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह या कॉन्सेप्ट प्रमाणे ते घेतलेला आहे. बट डी आर अपॉन डी टी इज नथिंग बट लिनियर डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट व्हेलॉसिटी. म्हणून डी आर अपॉन डी टीच्या ऐवजी व्ही किंमत ठेवली व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. डी पी अपॉन डी टी इज नथिंग बट एफ हा जो कन्सेप्ट आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ सॉरी अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. आणि या रिलेशनवरून से फिजिकल टू एम ए किंमत मिळालेली आपल्याला. हे जे मी गोल फिरवतोय कर्सर पॉइंटर फिरवतोय त्या इक्वेशनवरून हा न्यूटनचा सेकंड लॉ आहे एफ इज इक्वल टू डी पी अपॉन डी टी. दिस इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज नथिंग बट फोर्स ऍक्ट्स ऑन द बॉडी
हे मी वारंवार सांगतो आहे, कारण हे महत्त्वाचं रिलेशन आहे. आणि आपल्याला माहित आहे पी इज इक्वल टू एम ए, ह्या सर्व किमतीवरचे इक्वेशनमध्ये ठेवायचे. रिलेशन मिळेल आपल्याला डी एल अपॉन डी टी इज इक्वल टू आर क्रॉस एफ, डी पी डी पी अपॉन डी टीच्या ऐवजी एफ किंमत ठेवली, प्लस एम डी आर अपॉन डी टीच्या ऐवजी किंमत ठेवली पी, आणि पीच्या ऐवजी किंमत ठेवली एम इंटू फी. मग या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, फी क्रॉस फी. फी क्रॉस फी काय असतो तर झिरो असतो, हे आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द व्हेक्टर प्रॉडक्टमध्ये पाहिलेलं आहे. त्याच व्हेक्टरचा त्याच्याशी क्रॉस प्रॉडक्ट हा झिरो असतो, म्हणून व्हेक्टर व्ही क्रॉस व्हेक्टर व्ही इज इक्वल टू झिरो, अँड व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर एफ इज नथिंग बट टोर्क. आणि हे आपण टोर्कच्या एक्सप्रेशनमध्ये घेतलेलं आहे. ह्या किमतीवरच्या इक्वेशनमध्ये ठेवल्या तर आपल्याला रिलेशन मिळेल डी एल अपॉन डी टी इज इक्वल टू टोर्क टी. बट अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतो, इफ नो एक्सटर्नल टोर्क ॲक्ट्स ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी, म्हणजे कोणताही टोर्क आपल्याला अप्लाय करायचा नाही, म्हणजेच टोर्क इज इक्वल टू झिरो ह्या इक्वेशनमध्ये किंमत ठेवायची. काय मिळेल इक्वेशन, डीएल अपॉन डी टी इज इक्वल टू झिरो. याचा अर्थ असा आहे डेरिव्हेटिव्ह जर एलचा घेतला तर झिरो किंमत आली, आणि म्हणजेच याचा अर्थ असा आहे तुम्ही एलचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर झिरो किंमत आली. मग झिरो किंमत डेरिव्हेटिव्हचा कोणत्या टर्मची असते तर कॉन्स्टंट टर्मची असते, म्हणून इथं एल इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतलं. म्हणजे याचं जे उत्तर आहे, कर्सर मी दाखवतो पॉइंटर दाखवतोय, याचं उत्तर काय आहे, हे डी एल अपॉन डी टी इज इक्वल टू झिरो आहे. आता एल इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतलं, एल इज इक्वल टू कॉन्स्टंट ह्या इक्वेशनचा मी डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे काय येणार डी एल अपॉन डी टी इज इक्वल टू डी अपॉन डी टी ऑफ कॉन्स्टंट टर्म. तर कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, झिरो असतो, हे मॅथमॅटिक्समधलं रिलेशन आहे, ते इथं घेतलेलं आहे. म्हणून याचं उत्तर काय आलं, एल इज इक्वल टू कॉन्स्टंट, एल इज नथिंग बट अँग्युलर मोमेंटम. आणि हेच आपल्याला स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे, इफ नो एक्सटर्नल टोर्क ॲक्ट्स ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी, म्हणजे टोर्क इज इक्वल टू झिरो किंमत ठेवली तर एल काय आलं, कॉन्स्टंट आलं, विच इज द प्रूफ ऑफ द कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हेन्स ॲबसेन्स ऑफ टोर्क अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. तर इथं एल वन इज इक्वल टू एल टू इज इक्वल टू एल थ्री इज इक्वल टू डॅश 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 इज इक्वल टू कॉन्स्टंट असं आपण रिलेशन लिहू शकतो. एल वनची किंमत आपण ठेवू शकतो जनरल फॉर्म्युल्याप्रमाणे आर इंटू किंवा आय ओमेगा, बरोबर आहे. तर एल इज इक्वल टू आय ओमेगा किंमत ठेवायची. आय वन ओमेगा वन इज इक्वल टू आय टू ओमेगा टू इज इक्वल टू आय थ्री ओमेगा थ्री इज इक्वल टू डॅश 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 इज इक्वल टू कॉन्स्टंट. हेन्स द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज प्रूव्ड. आता याच्या ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायचे और एक्झाम्पल्स ऑफ द कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. फक्त तीन ॲप्लिकेशन्स मी या ठिकाणी जे आय एफ इमेजेसद्वारे दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात येणारे आहेत गोष्ट. बॅलेट डान्सर, डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल ड्युरिंग कॉम्पिटिशन, अँड लास्ट वन इज ॲक्रोबॅट्स. याचे जे आय एफ इमेज हे बॅलेट डान्सर, बॅलन्स करू शकतो रोटेट होताना, एकदा हात बाहेर घेतले बॅलन्स होतो, हात आतमध्ये घेतले एकदा स्पीड आले की हात आतमध्ये घेतलं तरी तिचा बॅलन्स. हे जे बॅलन्सिंग कन्सेप्ट आहे तो अँग्युलर मोमेंटमशी संबंधित आहे. तसंच दुसरी ही जी आय एफ इमेज दाखवलेली बॅलेट डॅन्सरचीच. आणि ॲक्रोबॅट्स मीन्स दोरीवरती बॅलन्स करणं, याला म्हणायचं ॲक्रोबॅट्स. हे जी आय एफ इमेजेसद्वारे आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं हे जे आर्टिकल्स आहेत सांगितल्याप्रमाणे हे आर्टिकल्स या भागामध्ये आपले पूर्ण झालेले आहेत.